नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी प्रकाश कामनकर। 2023 मॉन्सून कसा राहणार ह्या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत। मला बरेचसे कॉल आले, मेसेजसुद्धा, त्यानंतर फेसबुकला कमेंट आहे, यूट्यूबला कमेंट आहे आणि व्हॉट्सअपलासुद्धा मेसेज आले। तर स्कायमॅट आणि IMD दोन्ही संस्थांनी हवामान अंदाज दिलेला आहे की मान्सून कसा राहणार आहे 2023। 96% सांगितलं सरासरीच्या तुलनेत भारतीय हवामानशास्त्र विभागाने आणि 94% सांगितलं IMD। तर सरासरी म्हणजे नेमकं काय की संपूर्ण भारतभराची सरासरी आहे ती। मी हवामान अंदाज देत असतो फक्त महाराष्ट्रासाठी। तर जसं की पूर्वेकडील राज्यात जर का जास्त पाऊस झाला, यावर्षी अल्निनो कंडिशन राहणार जवळपास आता फायनल होत आहे। तरी मी तुम्हाला 12 तारखेला जो मला डेटा मिळणार आहे त्यावर परत एक व्हिडिओ देणार। ह्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर चर्चा करणार की मान्सून कशा पद्धतीचा राहणार। तर आता मे महिन्याला सुरुवात होणार आणि यावर्षी प्री मान्सून ॲक्टिव्हिटी आपल्याला जास्त दिसत आहे। पूर्व मोसमी घडामोडी ह्या जास्त होत आहे। याचं कारण म्हणजे वेस्टर्न डिस्टर्बन्स जास्त तयार झाले, पश्चिमी विक्षोभ जास्त तयार झाले, त्यामुळे आर्द्र हवा महाराष्ट्रापर्यंत पोचली, त्यामुळे हे प्रकार घडले। आणि जेव्हा टेम्परेचर हे जास्त असतात आणि आर्द्र हवा जेव्हा येते तेव्हा पाऊस पडतोच। परंतु आता जो उद्यापासून पाऊस सुरू होणार आहे, तर बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात सायक्लोनिक सिस्टम आपल्याला दिसत आहे, तर त्यामुळे विदर्भात जबरदस्त पाऊस होणार आहे। 25 तारखेपासून संपूर्ण महाराष्ट्रातच घडामोडी वाढणार आहे। मेच्या पहिल्या आठवड्यातसुद्धा अशाच प्रकारच्या घडामोडी चालू राहणार आहे। जोपर्यंत एखादी स्ट्रॉंग सिस्टम बनत नाही, जसं की 10 तारखेला बंगालच्या उपसागरात आपल्याला असं दिसतं की एक चक्रीवादळ निर्माण होणार। दक्षिण पूर्व भागात बंगालच्या उपसागरात एक चक्रीवादळ निर्माण होणार अशी आपल्याला अपेक्षा सध्याच्या परिस्थितीत आहे। आणि आता बघा, मे महिन्यातले चक्रीवादळ कसे बिहेव करतात। तर मे महिन्यात चक्रीवादळाची संख्या ही बंगालच्या उपसागरात जास्त तयार होत असते। जून महिन्यात दोन्ही ठिकाणी, म्हणजे अरबी समुद्रात आणि बंगालच्या उपसागरात, चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता सारखीच असते। परंतु यावर्षी अल्निनो कंडिशन आहे, त्यामुळे माझा सेन्स सांगतो की अरबी समुद्रात ह्या वर्षी जास्त सायक्लोनिक सिस्टम निर्माण व्हायला पाहिजे। आणि तसं जर झालं तर महाराष्ट्राला विशेष फायदा होणार। मे महिन्यात जे बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण होतात, हे बांगलादेशकडे जातात, फारच बंगालकडे जातात आणि अपवादात्मक उडीसाकडे जातात, जसं 2019 उदाहरण। आता बघा, मान्सून चांगला होण्यासाठी कोणते पॅरामीटर्स याला कारणीभूत असतात। सगळ्यात आधी लानिना कंडिशन असली पाहिजे, म्हणजे प्रशांत महासागरात जे घटना घडतात, आता ह्यावर डिटेल बोलू नये आपण कारण खूप मोठा व्हिडिओ व्हायचा। तर ह्यावर्षी आपल्याला ती कंडिशन दिसत आहे अल्निनो। तर आता स्क्रीनवर लक्ष द्या। तर या ठिकाणी आता तुम्हाला जसं दिसत आहे की सध्याची परिस्थिती जी आहे ती आहे स्ट्रॉंग अल्निनो कंडिशन सध्या नाही। सध्याचा मे महिना आहे आणि जून जुलैमध्ये सुद्धा स्ट्रॉंग अल्निनो राहणार नाही। परंतु मे महिन्याच्या 12 तारखेला परत आपल्याला डेटा मिळणार आहे, त्यात ही कंडिशन अल्निनोकडे जाताना आपल्याला दिसत आहे आणि अल्निनोकडे जाणार असं सध्याच्या परिस्थितीत आता फायनल आहे। परंतु 2019 आपण पाहिलं की दुष्काळ पडणार होता, अल्निनो कंडिशन होती। त्यावर्षी मी तुम्हाला सांगत होतो की इंडियन ओशन डायपोल हा जो एक औष्णिक पॅरामीटर आहे याचा खूप मोठा रोल असतो मान्सून कसा होणार महाराष्ट्रात, ठीक आहे। तर कारण मी महाराष्ट्राबद्दलच जास्त बोलणार, कारण आपण भारताबद्दल बोलू नये। तर IOD जर पॉझिटिव्ह असेल आणि IOD पॉझिटिव्ह होण्याचे लक्षणं आपल्याला फार जास्त प्रमाणात दिसत आहे, तरीही एक गोष्ट सांगून देतो की मागच्या वर्षी जे प्रकार घडले, आता मागच्या वर्षी काय सांगितलं भारतीय हवामानशास्त्र विभागाने काय सांगितलं, 16 तारखेला लगभग सुरू झाली, स्क्रीनवर बघा, 16 तारखेला सांगितलं की दक्षिण पूर्व बंगालच्या उपसागरात मान्सून दाखल झालेला आहे। इथे ऑनसेट डेट दिसत आहे आपल्याला 16-17 मे, त्याच वेळेस लगभग सुरू झाली। आणि काही हवामान अंदाज देणाऱ्यांनी सांगितलं की 1 ते 4 जून पेरणी करा, पण मी त्यावेळेस सांगत होतो तुम्हाला की ही पेरणी सपशेल वाया जाणार, दुबार पेरणी 100% करावी लागणार। तर 1 ते 4 जूनमध्ये ज्यांनी पेरणी केली त्यांच्या दुबार पेरण्या झाल्या, ठीक आहे। कारण मी तुम्हाला त्याच वेळेस डेट सांगत होतो नेमक्या
कुठून कुठपर्यंत कशा येतात आणि कुठे त्याच्या पुढे वाटचाल मान्सूनची कशी राहते, ठीक आहे, ह्या गोष्टी महत्त्वाच्या असतात. कारण चक्रीवादळाचा पॅटर्न काय, चक्रीवादळ कशा पद्धतीने निर्माण होत आहे, ह्या गोष्टी फारच महत्त्वाच्या असतात. कारण चक्रीवादळ हे मान्सूनचा ड्रायव्हर म्हणून रोल प्ले करतो, ठीक आहे, ह्या गोष्टी. आता महाराष्ट्राबद्दल जर बोलायचं झालं तर मी सांगितलं की यावर्षी मला असं वाटते की बंगालच्या उपसागरापेक्षा अरबी समुद्रात जास्त सायक्लोनिक सिस्टम तयार होणार. म्हणजेच तसं जर झालं तर महाराष्ट्राला फायदा होणार. पण जर का पूर्व विदर्भ आणि उत्तर विदर्भाबद्दल जर बोलायला गेलो तर पूर्व विदर्भ आणि उत्तर विदर्भ हे जे दोन भाग आहे यात काय होते की बंगालच्या उपसागरातून जे चक्रीवादळ तयार होतात जूनमध्ये, तर याचा जास्त फायदा असतो विदर्भाला. तरीही आता याच्या पुढे बघा, लक्षात घ्या की पेरणीच्या तारखा आपण मेच्या एंडिंगला डिस्कस करू, ठीक आहे, फार घाई करू नका. ह्या वर्षी मागच्या वर्षी जसं घडलं तसंच घडणार. ह्या वर्षीसुद्धा मान्सून लवकर आला हे जाहीर होणार आहे. त्याच वेळेस बातम्या सुरू होईल की मान्सून फारच चांगला होणार आहे वगैरे वगैरे. अवर्षणग्रस्त भागात या वर्षी म्हणजे थोडी काळजी घ्यावी लागणार आहे, कारण सरासरीपेक्षा यावर्षी कमी पाऊस राहणार आहे. मागच्या वर्षी जसे प्रकरण घडले, फ्लॅश फ्लड, क्लाउड बस्टिंग, ढगफुटी, अचानक येणारा पाऊस, गारपीट, विजांच्या गडगडाटासोबत मान्सून सुरू होऊन सुद्धा विजांचा गडगडाट, विजांमुळे नुकसान, असे प्रकार मान्सून सेट झाल्यावर सुद्धा घडणार आहेत, ठीक आहे, हे होणार यावर्षी सुद्धा. आता मान्सून लगेच मागच्या वर्षी भारतीय हवामानशास्त्र विभागाची ही इमेज आहे. मागच्या वर्षी लगेच आपल्याला सांगण्यात आलं की 16 ते 19 मेच्या दरम्यान मान्सून आला श्रीलंकेमध्ये. इकडं अरबी समुद्राच्या दक्षिण भागात मान्सून 20 ते 25 मेला दाखल झाला. केमोरियन भागात हे अपडेट आली, परंतु त्यानंतर पुढची गती थांबली. परंतु मग जे आपल्याला जसे हवामान अंदाज मिळत असतात त्यानुसार मग बऱ्याचशा शेतकऱ्यांनी 1 ते 4 जून पेरणी केली होती, पण ते पूर्णच्या पूर्ण दुबार पेरणी झाली. तर त्यानंतर आता मुख्य घटक जो मी डिस्कस करणार होतो तो म्हणजे आयओडी, इंडियन ओशन डायपोल ज्याला म्हणतात, जो पश्चिम हिंद महासागरात दक्षिण हिंद महासागरात पश्चिमेकडला जो भाग आहे, जो डायपोल आहे, तिथलं तापमान काय राहणार आहे. तर आता हे जर आपण पाहायला गेलो तर आपल्याला असं दिसतं की मेमध्ये ठीकठाक कंडिशन राहणार आहे, ठीक आहे. आता आपल्याला मेची गरज नाही, पण जूनमध्ये ते थोडं पॉझिटिव्हकडे आणखी जाण्याचे लक्षण आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये जास्त पाऊस होणार आहे, त्याचं कारण काय बघा. तर स्क्रीनवर पहा, जुलैमध्ये आपल्याला असं दिसत आहे की पॉझिटिव्ह म्हणजे चांगल्या पद्धतीनं आपल्याला तिथलं टेम्परेचर दिसत आहे मॉडेल वाईज. म्हणजे जवळपास 5 पैकी 4 मॉडेल आपल्याला पॉझिटिव्ह तिथले सिग्नल देत आहे, तर त्याच्यामुळे ते पॉझिटिव्ह राहणारच आयओडी अशी अपेक्षा आहे. त्यानंतर ऑगस्टमध्ये पॉझिटिव्ह राहणार, सप्टेंबरमध्ये पॉझिटिव्ह दिसत नाही आहे, परंतु माझा सेन्स सांगतो की सप्टेंबरमध्ये सुद्धा आयओडी पॉझिटिव्ह राहणार. म्हणजेच ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये महाराष्ट्रात जास्त पाऊस पडणार, ठीक आहे. तर बघा आता जुलैमध्ये आपल्याला, मी जुलैमध्ये पॉझिटिव्ह सांगितलं पण व्हेरी पॉझिटिव्ह कंडिशन नाही आहे आयओडीची. परंतु जर डायपोलचे जर तापमान व्यवस्थित असले तर महाराष्ट्रात चांगले परिणाम त्याचे घडतील आणि महाराष्ट्रात चांगला पाऊस येईल. तर एकंदरीत ह्या सगळे गोष्टी कारणीभूत असतात मान्सूनसाठी, ठीक आहे. तर आशा करू की मान्सून चांगला राहील, परंतु लानिना कंडिशन नाही, अल्निनो कंडिशन आहे, त्याच्यामुळे मान्सून हा सरासरीपेक्षा महाराष्ट्रात सुद्धा कमी राहणार आहे. त्यानुसारच आपल्याला नियोजन करावं लागणार की कोणते पीक पेरायचे. आता सचिन इंगोले साहेब सांगतात की कमी पाऊस जर होत असेल तुमच्या भागात तर कोणत्या कपासीचे वाण पेरले गेले पाहिजे, कोणते सोयाबीनचे वाण पेरले गेले पाहिजे, ह्या गोष्टी थोड्या महत्त्वाच्या असतात ह्यासोबत. तर काही प्रश्न असतील तुमच्या टेक्निकल बाबी तर मला कमेंट नक्की करा, मी त्याचं उत्तर देईल किंवा व्हिडिओ बनवणार. आता आपण मे महिन्यातच लाईव्ह सेशनला सुरुवात करणार आहोत, तर त्या लाईव्ह सेशनमध्ये आपण टेक्निकल बाबी डिस्कस करतच असतो, ठीक आहे. तर फारच निगेटिव्ह परिस्थिती नाही मान्सूनची, परंतु फार पॉझिटिव्हसुद्धा नाही, ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, ठीक आहे. तर असा एकंदरीत महाराष्ट्राचा
हम